मी अपूर्वा मिरची मराठीवर जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही काही गोष्टी सांगतोय, त्यातली ही एक गोष्ट. सलमा अम्मी बस स्टँडवर मुंबईच्या बसची वाट बघत बसली होती. कडाक्याची थंडी होती. अम्मीनी अंगावरची शाल अधिक घट्ट केली आणि थर्मस मधला थोडासा चहा कप मध्ये काढून चहा पीत बसची वाट बघत बसली. आज अखेर सगळी कामं उरकून तिला मुंबईला जायला वेळ मिळाला होता. सलमा अम्मी, तिचं नाव सलमा होतं, मोहल्ल्यातल्या सगळ्यांची ती सलमा अम्मी होती. कारण सलमाचं छोटस पाळणा घर होत, त्यामुळे सगळे तिला सलमा अम्मी म्हणायचे. पाळणा घराचा व्याप, घर, संसार या सगळ्यात तिला मुंबईला म्हणजे हाजी अलीला जायला वेळच मिळाला नव्हता. म्हणजे याआधी खूपदा सगळं ठरवून करून ती निघायची आणि नेमकं काहीतरी व्हायचं आणि तिचं जाणं कॅन्सल व्हायचं. आता मात्र यावेळी काही मोडता येऊ नये अशी मनोमन ती दुआ करत होती. तिथे ठेवण्यासाठी तिने एक छानशी चादर घेतली होती, खास सूटही शिवून घेतला होता. हाजी अलीला जाण्याच्या आनंदात आम्ही बसची वाट बघत बसली होती. बराच वेळ झाला पण बस काही येत नव्हती. इतक्यात बस स्टँडवर एक बस कंडक्टर ओरडत ओरडत आला. ओ मुंबईला जाणारं पब्लिक, कोणी आहे का? या इकडं. आम्ही लगबगीने गेली. बाकीचे पण लोक त्या कंडक्टर भोवती जमा झाले. तो कंडक्टर सांगू लागला की बस कॅन्सल करावी लागलीये, कारण दंगल उसळलीये, आता काही मुंबईला जाता यायचं नाही. हे ऐकून आम्हीची परत निराशा झाली. सावकाश ती स्टँडच्या बाहेर आली. आता सगळी तयारी वाया जाणार होती याचं तिला खूप दुःख झालं. हाच विचार करत ती रिक्षाची वाट बघत उभी होती. तेवढ्यात तिला स्टँडच्या गेटजवळ एक म्हातारा माणूस थंडीत कुडकुडताना दिसला. कसलाही विचार न करता आम्हीने बॅग उघडली आणि दर्ग्यासाठी घेतलेली हिरवी चादर त्या माणसाच्या अंगावर घातली. जवळचा थर्मस त्याला दिला आणि म्हणाली, लीजिए चाय है और ये भी, असं म्हणून बॅग उघडली आणि त्यातला जेवणाचा डबाही तिने त्याला दिला. चालत चालत ती पुढे आली आणि रिक्षा दिसते का बघू लागली. हाजी अलीला जाता येणार नव्हतंच, पण मगाशी निराश झालेली अम्मी आता अत्यंत समाधानी दिसत होती.